बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपूर शहरात आढळले एकाच दिवसात कोरोनाचे 19 रुग्ण पॉझिटिव्ह. शिवाजीनगर येथील एकाच कुटुंबातील 9 जणांचा समावेश. हमलोक विला अँड लॉन इथे आयोजित लग्न समारंभात वराडी बनून आलेल्या युवक युवतीद्वारे 7,97,000 दागिन्यांवर डल्ला. आणि नित्यानंद राय यांनी विदर्भाबाबत केलेल्या वक्तव्याचा यवतमाळ इथे विदर्भवाद्यांतर्फे निषेध. नागपूर जिल्ह्यात कोविडचे 19 नवीन बाधित आढळले असून त्यात शिवाजीनगर येथील एकाच कुटुंबातील 9 जणांचा समावेश आहे. बाधितांची संख्या अचानक वाढल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. तर ओमिक्रॉनचा धोका पाहता हा आकडा चकित करणारा असल्याचे सांगण्यात येत आहे. ओमिक्रॉन प्रकाराने पुन्हा जगाला घाबरवले आहे, त्यामुळे परदेशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवण्यात येत आहे. दरम्यान मंगळवारी 19 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने नागपूरच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली असून त्यात शहरातील 16, ग्रामीण भागातील 2 आणि जिल्ह्याबाहेरील 1 लागण झाली आहे. आज जिल्ह्यात 2,941 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. नागपुरातील 30 जण हैदराबाद येथे एका लग्न समारंभासाठी गेले होते, त्यात शिवाजीनगरातील लोक पॉझिटिव्ह आले. नागपुरात परतल्यानंतर त्यांनी तपास केला, त्यापैकी एका कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तब्बल 4 महिन्यानंतर इतक्या लोकांना अचानक कोरोनाची लागण झाल्याचे पाहून प्रशासन पण आश्चर्यचकित झाले असून अधिक सतर्क झाले आहे. नागपुरातील यशोधरा नगर पोलीस ठाणे परिसरात लग्नात वराडी म्हणून आलेल्या एका युवक व युवतीने नवरीच्या खोलीतून 7,97,000 दागिन्यांवर डल्ला मारला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल पुरणचंद जैन यांच्या मुलीचा विवाह कळमना रिंग रोड स्थित हमलोक विला अँड लॉन इथे आयोजित केला होता. विवाहाच्या आधी संगीत समारोहाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यामुळे पाहुण्यांची गर्दी वाढायला लागली. याच दरम्यान एक युवक व युवती लग्न समारंभात आले व संपूर्ण परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. लॉन मध्ये नवरीला तयार होण्यासाठी एक खोली बनवण्यात आली आहे. या खोलीत सर्व पाहुण्यांच्या बॅगही ठेवण्यात आल्या होत्या. सायंकाळी संगीत समारोह सुरू होताच सर्व वराडी लॉन मध्ये एकत्र झाले. या दरम्यान युवक व युवतीने खोलीत प्रवेश करून बॅग चोरली. या बॅग मध्ये सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 2 मोबाईल व 3.5 लाख रुपयांची रोकड होती. संगीत समारोहाचा कार्यक्रम संपताच नवरी व इतर नातेवाईक खोलीत गेले असता बॅग गायब असल्याचं नवरीच्या लक्षात आलं. तिने इतर नातेवाईकांजवळ बॅगबद्दल चौकशी केली असता त्यांनीही बॅगबद्दल काहीच माहीत नसल्याचं सांगितलं. कार्यालयात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक युवती व युवक बॅग घेऊन जात असल्याचं आढळलं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींच्या तपासाला सुरुवात केली आहे. वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी 1905 पासून होत आहे, मात्र विदर्भ राज्याच्या निर्मितीचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारकडे विचाराधीन नाही अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेच्या सभागृहात दिली. त्यामुळे यवतमाळ शहरात जिल्हा विदर्भ जन आंदोलन समिती व जय विदर्भ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या नेत्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या म्हणण्यानुसार खरे तर केंद्र सरकारला विदर्भाचे वेगळे राज्य निर्माण करण्यासाठी प्रत्यक्षात दर आयोग, VP समिती, राज्य पुनर्रचना आयोगाची संगमा समिती आणि अन्य समित्यांनी विदर्भ राज्य निर्मितीबाबत पूर्ण सक्षम असल्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला होता. सरकार याशिवाय 1987 भुवनेश्वर येथील पक्षाच्या अधिवेशनात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीचा ठराव मंजूर करून भाजपने विदर्भ निर्मितीची मागणी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. याशिवाय 2014 निवडणुकीनंतर दिल्लीत भाजपचे सरकार आल्यानंतर तत्कालीन भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याचे लेखी आश्वासनही दिले होते. आजही विदर्भ आंदोलन समितीचे अध्यक्ष वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे यासाठी जोरदार आंदोलन केले जात आहे. माजी विदर्भवादी आग्रही नेत्यांना सत्तेत आल्यानंतर आश्वासनांचा विसर पडला आहे. केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी कोणतीही माहिती न घेता केंद्र सरकारकडे विदर्भ राज्य निर्मितीचा कोणताही प्रस्ताव नसल्याची माहिती देऊन आपली सुटका करून घेतली आहे, त्यामुळे विदर्भवादी संघटनांमध्ये नाराजी आहे.
केंद्राच्या या निर्णयाचा निषेध करत यवतमाळमध्ये जिल्हाध्यक्ष कृष्णराव भोंगाडे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. गोंदियाला लागून असलेल्या बालाघाट जिल्ह्यातील बिरसा भागात नक्षलवाद्यांनी रस्ता बांधकामात गुंतलेले रोड रोलर मशीन पेटवून दिल्याची घटना दोनच दिवसांपूर्वी उघडकीस आली असून नक्षलवाद्यांनी पुन्हा रस्ता बांधकामात गुंतलेले मिक्सर मशीन आणि दोन ट्रॅक्टर पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. दोन दिवसात बांधकामांना टार्गेट करण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी केलेल्या घटनेमुळे ठेकेदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याचबरोबर पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाही नक्षलवादी घटना घडवत आहेत. 4 डिसेंबर रोजी सकाळी बिरसा पोलीस ठाण्यांतर्गत मछुरदा चौकीतील कोरका येथील देवरबेली ते मलकुआ दरम्यान रस्ता बांधणीच्या कामात गुंतलेल्या रोडरोलर मशीनला नक्षलवाद्यांनी आग लावत नक्षली मिलिंद तेलतुंबडे याच्या हत्येचा बदला घेतला होता. यासोबतच 10 डिसेंबर रोजी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यात बंदची हाक देण्यात आली होती. या विषयासंदर्भात 6 डिसेंबर रोजी रात्री किरणापूर पोलीस ठाण्यांतर्गत कोणत्याही चौकीपासून सुमारे 15 किलोमीटर दूर जाणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात गुंतलेला ट्रॅक्टर आणि मिक्सर जळून खाक झाला. यानंतर मधोमध रस्त्यावर बॅनर व फलक लावले. त्यात पुन्हा 10 डिसेंबरला नक्षलवाद्यांनी बंदची हाक दिली आहे. यासोबतच कॉम्रेड जीवा उर्फ मिलिंद तेलतुंबडे याच्या हत्येला प्रतिबंध करणारे संदेश आणि लाल कापडावर लिहिलेले पत्रकही सोडण्यात आली आहेत. महापालिकेच्या झोनल कमिटीच्या नावाने राहिलेले लाल कापडात लिहिलेले संदेश आणि पॉम्पलेट्स मिळाल्यानंतर आणि रस्ते बांधणीत गुंतलेल्या मशीन्सला आग लागल्याच्या घटना घडल्यानंतर पोलीस सक्रिय झाले असून सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देत शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे. 2 दिवसात नक्षलवाद्यांनी दुसरी मोठी घटना घडवली. नक्षलवाद्यांनी ही संपूर्ण घटना जिल्ह्यातील किरणापूर पोलीस स्टेशन हद्दीतील कोणत्याही पोलीस चौकीच्या कलकत्ता ते बोदलझोला रोडवर घडवून आणली आहे. ठिकठिकाणी फलक आणि बॅनर लावण्यात आले आहेत, ज्यामध्ये नक्षलवाद्यांनी 10 डिसेंबर रोजी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगड बंदची हाक दिली आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली आहे. प्रदेश युवक काँग्रेस पदाधिकारी निवडीसाठी महावितरणचा वापर केला जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला. त्यांचा मुलगा कुणाल राऊत हेही या निवडणुकीत प्रमुख दावेदार आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी मुंबईत झालेल्या पत्रपरिषदेत सांगितले की सोमवारी वाशी नवी मुंबई येथे झालेल्या बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग सादर करण्यात आले. त्यात महावितरणचे कर्मचारी तसेच कंत्राटदारांना निवडणुकीसाठी नोंदणी करण्याचे निर्देश दिले होते. या कामात मदत करण्यासाठी वरून दबाव येत असून या कामात मदत केल्यास कंत्राटदारांना योग्य मोबदला मिळेल आणि मदत केली नाही तर फळ मिळेल, अशा भाषेत महावितरणाचे अधिकारी बोलताना दिसत आहेत. विक्रांत पाटील नवी मुंबई, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, प्रशांत कदम आदी कार्यकर्त्यांनी बैठकीच्या ठिकाणी पोहोचून संबंधित अधिकाऱ्याकडून जाब विचारला. यावेळी मोर्चाच्या कार्यकर्त्यांना मंचावर महावितरणच्या अधिकाऱ्याची डायरी सापडली. या डायरीत ऊर्जामंत्र्यांच्या मुलाला निवडणुकीत कशी मदत करायची याच्या नोंदी आहेत. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करण्यात आली. पाटील म्हणाले की आपल्या मुलाच्या निवडीसाठी वीजमंत्र्यांनी महावितरणचा डाव रचल्याचे वाशीच्या घटनेने सिद्ध झाले आहे. अशी जबाबदारी स्वीकारून नितीन राऊत यांनी तातडीने ऊर्जामंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन करेल. आपल्याला माहिती आहे की युवक काँग्रेसचे अंतर्गत त्यांची निवडणूक ही सध्या सुरू आहे. राज्यभराच्या प्रदेशाध्यक्षापासून अनेक पदांसाठीची ही निवडणूक आहे. त्यांच्या या निवडणुकीला आमच्याकडनं मनापासून शुभेच्छाच आहे. पण आमचा आक्षेप हा आहे की या राज्याचे ऊर्जा मंत्री सन्माननीय नितीनजी राऊत जे या मागच्या संपूर्ण कारकिर्दीमधले सगळ्यात अयशस्वी ऊर्जा मंत्री म्हणून समोर आलेले आहेत आणि राज्याच्या ऊर्जा विषयाच्या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष करून शेतकऱ्यांपासून युवांपर्यंत सगळ्यांच्याच आयुष्याची माती करणारे ऊर्जा मंत्री म्हणून ते समोर आले आणि राज्याच्या प्रश्नांकडे लक्ष न देता स्वतःच्या मुलाच्या भविष्याची चिंता अधिक करणारे ऊर्जा मंत्री म्हणून त्यांचं दुसरं रूप आता आपल्याला बघायला मिळतंय. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा सुपुत्र कुणाल राऊत हा या निवडणुकीला उभा आहे आणि या निवडणुकीमध्ये नितीन राऊत यांच्याकडे असलेल्या ऊर्जा खात्याच्या महावितरणचे सगळे अधिकारी
त्या ठिकाणी दावणीला बांधण्याचं काम, काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं काम नितीन राऊत यांच्याकडनं होताना बघायला मिळत आहे. संपूर्ण राज्यात हा प्रकार सुरू आहे. अनेक ठिकाणी या अधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत, भरून प्रेशर आहे आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून खाली कंत्राटदार कर्मचारी यांच्यावर प्रेशर केलं जात आहे की युवक काँग्रेसच्या या निवडणुकीमध्ये माझा मुलगा निवडून आला पाहिजे म्हणून तुम्ही यंत्रणा लावा, जास्तीत जास्त नोंदणी करा आणि तुमचे सगळे कर्मचारी त्या विषयात लावून माझ्या मुलाला राज्याचं अध्यक्ष करायचं हे स्वप्न नितीन राऊत हे बघत आहे. त्या ठिकाणी काम करताना आम्हाला त्या ठिकाणी डायरी त्यांची जी समोर मिळाली त्या डायरीमध्ये ही महावितरणची डायरी होती, अधिकृत डायरी त्यांची, आणि त्याच्यावरती डीएस धनगर यांची ही डायरी, आणि त्याच्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्याची स्ट्रॅटेजी ही सगळी त्याच्यामध्ये त्याची लिहिलेली होती. म्हणजे एमएससीबीचे अधिकारी कामाच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी नाही कामाच्या दिवशी ड्युटीवर असताना त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या बैठक घेऊन काँग्रेसच्या उमेदवाराला कसं निवडून आणा त्याचे प्लॅनिंग देत आहे. त्या क्लिप मध्ये आपल्याला बघायला मिळेल की किती आयडियाज वापरून कशा कशा पद्धतीने नोंदणी करा. अर्बन एरियामध्ये जाल, बिल्डिंग मध्ये जाल तर सुशिक्षित नागरिक प्रश्न विचारतील, मग तुम्ही स्लम मध्ये जास्त नोंदणी करा ती कशी करा, त्यासाठी त्यांना किती एका मताला किती पैसे द्यायचे, अशा सगळ्या प्रकारची चर्चा त्या क्लिपिंगच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. आणि त्यामुळे हे दुर्दैवी आहे की राज्याचे ऊर्जा मंत्री त्यांच्या कामावर लक्ष न देता अशा वेगवेगळ्या विषयांवरती फक्त स्वतःच्या मुलाचं भविष्य सिक्युअर करण्यावरती लक्ष देत आहेत. आमचं या ठिकाणी आमची मागणी आहे की राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 21 डिसेंबर 2021 ला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक व पोटनिवडणुकीतील ओबीसी जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी दिली. राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य निवडणूक आयोगाद्वारे घोषित निवडणूक प्रक्रियेनुसार राज्यात 106 नगरपंचायत, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद तसेच 15 पंचायत समितीच्या निवडणुका 21 डिसेंबर 2021 होणार आहे. 4 नगरनिगमातील 4 रिक्त व 4,554 ग्रामपंचायतीतील 7,130 जागांसाठी पोटनिवडणूकही 21 डिसेंबरलाच होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल एक याचिकेनुसार या निवडणुका घोषित करण्यात आल्या होत्या, मात्र सुप्रीम कोर्टाच्या नव्या आदेशानंतर या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मागासवर्गीय जागांसाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकांना आता स्थगिती देण्यात आली आहे. मात्र अनुसूचित जाती जमाती व सामान्य वर्गातील जागांसाठी ठरल्याप्रमाणे निवडणुका घेण्यात येतील. ओबीसी जागांसाठी स्थगित निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात संत्र्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. या परिसरात 10,712 हेक्टर अर्थात 26,780 एकरात संत्र्याचं उत्पादन घेण्यात येतं. या भागातील हजारो शेतकऱ्यांचं भविष्य या संत्रा पिकांवर अवलंबून आहे. मात्र नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे येथील शेतकऱ्यांना कवडी मोल दरात आपला संत्रा विकावा लागत असून संत्र्याचे पडते भाव बघून शेतकरी चिंतातूर झाला आहे. 50 mm आकारापेक्षा कमी आकाराचा संत्रा प्रक्रियेसाठी उपयोगात आणतात, त्याहून मोठ्या आकाराच्या संत्र्यांची विक्री केली जाते.
केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा व दिल्ली हे राज्य टेबल फ्रूट म्हणून ओळखले जातात. मात्र इथे सतत होणाऱ्या पावसामुळे संत्र्याच्या मागणीत घट झाली आहे. बांगलादेशात निर्यात होणाऱ्या संत्र्यांना अपेक्षेनुसार भाव मिळत नाहीये. मध्य प्रदेश व राजस्थान इथे संत्र्यांचं पीक घेण्यात वाढ झाली असून 30 ते 35 हजार रुपये प्रतिटन भाव असलेल्या संत्र्यांना आता 15 ते 17 हजार रुपये प्रतिटन भाव मिळतोय. संत्र्यांचं पीक दोनदा घेण्यात येतं. यातील अंबिया संत्र्याचं उत्पादन ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात तर मृग संत्र्याचं उत्पादन फरवरी ते मार्च महिन्यात घेण्यात येतं. या दोन्ही प्रकारच्या संत्र्यावर शेतकऱ्यांचं जीवन निर्भर असतं. मात्र यावर्षी मृग बहार संत्र्याचं उत्पादन खूपच कमी प्रमाणात झालं आहे. हेक्टरी 277 संत्र्यांची झाडं असतात. एका एकरात 110 झाडं असतात. त्यातील प्रत्येक झाडामागे 500 रुपयांचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यामुळे अंदाजे एका एकरात 2 ते 3 टनाचे उत्पादन घेतल्या जाते. त्यानुसार प्रति एकरात 30 ते 35 हजारांचे उत्पादन व 60 हजार रुपये खर्च असा अंदाज असतो. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात 10,712 हेक्टरमध्ये संत्र्यांचे बगीचे आहेत. तर उत्पादन प्रति हेक्टर 7 ते 8 टन इतकं असतं. काटोल येथील मल्टीलाईन प्रक्रिया प्रकल्प व 500 टन क्षमतेचं कोल्ड स्टोरेज 30 वर्षांपासून बंद आहे. तर दक्षिण भारतात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नरखेड येथील संत्रा उत्पादकांना योग्य तो भाव मिळत नाहीये. 30 ते 35 हजार रुपये भाव असलेला संत्रा आता 12 ते 17 हजार रुपये टन विकण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वर्षभराचा खर्चही निघत नाहीये. ओबीसीच्या राजकीय आरक्षण अध्यादेशावर आलेल्या स्थगितीला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपच्या ओबीसी नागपूर महानगरच्या वतीने संविधान चौकात आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार कृष्णा खोपडे यांनी केले. काल सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा ओबीसीच्या आरक्षणावर स्थगिती दिली. हे उद्धव ठाकरे सरकार या राज्याच्या जनतेसोबत कधीपर्यंत विश्वासघात करणार आहे? या राज्यामध्ये 52% ओबीसीचं मतदान आहे. 52% ओबीसीची लोकसंख्या आहे आणि 27% आरक्षण मिळावं. माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी वारंवार सांगितलं होतं की आमच्या काळामध्ये आम्ही 27% आरक्षण दिलं आहे. परंतु हे सरकार, हे उद्धव ठाकरेची गद्दारीवाली सरकार, या सरकारने ओबीसीच्या जनतेसोबत वारंवार विश्वासघात केला आहे. आणि म्हणून येणारी जी महानगरपालिकेची निवडणूक आहे, जोपर्यंत 27% आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ह्या निवडणुका काही होणार नाही, अशा प्रकारची भारतीय जनता पक्षाची ही भूमिका आहे. वारंवार आपण पाहत असाल का या राज्यामध्ये ह्या सरकारचे याकडे बिलकुलच लक्ष नाही आहे. हे सरकार भ्रष्टाचारामध्ये लिप्त सरकार आहे. विकासाच्या माध्यमातून झिरो ठरलेलं हे सरकार आहे. आज काल अगर पेपरामध्ये वर्तमान पेपरले तुम्ही आज वाचले असेल की महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष सांगतात याच्यात बी भाजपचा हात आहे. मला आश्चर्य वाटते, आपल्याला बी आश्चर्य वाटू नये. झोपीमध्ये अगर ते अध्यक्ष उठले तेव्हा बी ते केंद्र सरकारचे हात सांगते, झोपताना बी केंद्र सरकारचे हात सांगते, उद्या त्यांना बायकोनी झापड मारली तरी ते केंद्राच्या हात सांगेल, अशा प्रकारची व्यवस्था या राज्य सरकारच्या अनेक नेत्याची झाली आहे. आणि म्हणून लगातार या ओबीसी समाजावर, अन्य समाजावर बी फार मोठ्या प्रमाणात, चाहे मराठा समाज असो की धनगर समाज असो, अनेक समाजावर अन्यायकारक भूमिका त्यांनी घेतली आहे. आणि आज ओबीसी समाजावर झालेला अन्याय हे राज्याची जनता सहन करणार नाही. आणि जोपर्यंत 27% आरक्षण मिळत नाही तोपर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका होणार नाही. नागपूरच्या LIC चौकात एका वेगाने येणाऱ्या युंडाई कारने 3 ऑटो रिक्षांना धडक दिल्याची घटना उघडकीस आली आहे. तर एकाच्या डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. LIC चौकात कारने एकूण 3 ऑटो रिक्षांना धडक मारली आहे. या कारमध्ये 1 ड्रायव्हर, 3 महिला व 1 मुलगा यांचा समावेश आहे, अशी माहिती येथील रिक्षा चालकांनी दिली. चाचा आपका नाम बताइए. मिलिन लक्ष्मण बावनगर. क्या हुआ, मुझे कैसे एक्सीडेंट हुआ ये बताइए. ये गाड़ी कामटी रोड से आ रही थी, ये ऑटो वाले स्टैंड पे बैठे थे और सवारी के लिए देख रेख के लिए बैठे थे, स्टैंड है वो, तो इन लोगों को खड़ी गाड़ी को उन्होंने ठोस मारी.
कितने गाड़ी को ठोक मारी? दो गाड़ी को ठोस मारी और एक गाड़ी उछल के लपकी तो तीसरी गाड़ी भी इंजर्ड हो गई, वो तीसरी गाड़ी का मालूम नहीं। जो गाड़ी चलाने वाला इसमें क्या कौन कौन बैठे थे? एक ड्राइवर था, ड्राइवर की मालिक है पता नहीं, तीन लेडीज बैठी थी और एक सामने बैठा था। एक साथ तीनों को और बच्चे भी थे। हाँ, तीनों को मारा, तीनों गाड़ी को। घटना कहाँ हुई है? LIC चौक पे। अभी मेरा हॉस्पिटल में लाए कौन ज्यादा? रंगराव ज्यादा इंजर्ड है, ज्यादा सीरियस है। हाँ, ये सर पे ब्रेन पे मार लगा उसके। कपिल नगर पोलीस स्टेशन अंतर्गत एक विचित्र प्रकरण समोर आले। एका वडिलाने स्वतःच्या मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली, ज्यानंतर या मुलाला चक्कर आल्याने पोलीस ठाण्यातच त्याचा मृत्यू झाला। रवी मोहनलाल पारधी नावाचा व्यक्ती आपल्या भावाकडून मारहाण होत असल्याची तक्रार घेऊन कपिल नगर पोलीस ठाण्यात आला होता। त्यानंतर पोलीस त्या व्यक्तीच्या घरी पोहोचले असता रवीच स्वतः दारूच्या नशेत आई वडील भावंड पत्नीला मारहाण करत असल्याचे समोर आले। याची तक्रार करण्यासाठी रवीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठले। पोलिसांनी तक्रार दाखल केली, मात्र याच दरम्यान रवी पारधी याला चक्कर येऊन तो खाली पडला। त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। यामध्ये हा जो मृतक आहे हा पहिले आलेला होता। या मृतकाचं पूर्ण नाव असं आहे की रवी मोहनलाल पारधी, वय 38 वर्ष, राहणार कपिल नगर। हा आला आणि यांनी सांगितलं की माझा भाऊ मला मारत आहे, तुम्ही मला कारवाई करत अशी। इथे मी पण होती, नाईट ऑफिसर पण होते त्यावेळेला। नाईट ऑफिसर आणि मी बसलेलं असताना त्याने असं सांगितल्यावर मी त्याला सांगितलं, विचारलं की तुला कुठे मारहाण झालेली आहे, तर त्याने सांगितलं की मला हाताला वगैरे लागलेलं आहे म्हणून। मात्र त्याच्या हाताला वगैरे पाहणी केली असता फक्त धूळ लागलेली होती, धक्काबुक्कीमध्ये जशी होते तशी। तरी त्याला म्हटलं की तुला तक्रार द्यायची आहे का, तर तो बोलला की नाही, बस आप ऐसे आके समजा दो करके व मान जायगा करके। ज्यावरून आम्ही बीट मार्शलला पाठवलं त्याच्या घरी। बीट मार्शलला पाठवलं असताना घरच्यांनीच सांगितलेलं आहे की हा व्यसन करतो, व्यसनाच्या आहारी आहे हा, हाच आम्हाला त्रास देतो म्हणून मारहाण करतो व्यसन घेतल्यावर। आणि इथे तक्रार द्यायला आलं म्हणून तिथे जाग्यावर बीट मार्शलसमोर काहीच रिझॉल्व नाही झालं मॅटर। म्हणून मग सगळेचे सगळे दोन्ही हा जो आहे मृतक आणि हे जे त्याचे घरचे नातलग आहेत ते सगळे वापस माघारी पोलीस स्टेशनला आले। पोलीस स्टेशनला आल्यानंतर नाईट ऑफिसर यांनी त्यांचं ऐकून घेतलं दोन्ही पार्टीचं। आई वडिलाचं असं म्हणणं होतं की हा व्यसन करतो आणि आम्हाला मारहाण करतो। आई म्हणली की आज पण याने आम्हाला मारहाण केली, म्हणून मग वडिलाची आम्ही तक्रार घेतली। त्याप्रमाणे आम्ही त्याची NC दाखल केली, रिपोर्ट घेतला तेव्हा तो पण आमच्या बाजूलाच बसलेला होता, त्याला पण आम्ही समजूत घातली। आणि रिपोर्ट केल्यानंतर त्याला त्याच्या वडिलाला आम्ही बाकावर बसायला लावलं समोरच्या। त्यावेळेला हा पण त्यांच्या मागोमाग तिथे गेला। तिथे गेल्यावर तो बस दारामध्येच तो खाली बसला। खाली बसल्यानंतर तो जमिनीवर कोसळला अचानक। मग त्याला आम्ही पाणी पाजलं स्टाफच्या मदतीने। त्याचे नातलग पण तिथेच होते, त्याची बायको, त्याचे वडील, त्याची आई, त्याचे भाऊ, त्याचे पुतण्या पुतणी सगळे असे तिथे बसलेले होते। ते सगळे गोळा झालेत, त्यांनी पण त्याला पाणी वगैरे पाजलं हे केलं। तोपर्यंत त्याची हालचाल सुरू होती। आम्ही लगेच त्वरित पेट्रो व्हॅन बोलवली आणि पेट्रो व्हॅनमध्ये त्याला टाकलं। उपचाराक आम्ही न्यू हॉस्पिटलला नेण्याकरिता आम्ही त्याला त्याच्यात टाकलं। त्यावेळेला सोबत पण त्याची बायको, त्याचे भाऊ आणि त्याची जे पण होते नेफ्यू वगैरे, तर त्यांनाही बसवलं। चार लोक बसून आम्ही त्यांना मेह उपचाराकरिता नेलं। मेह उपचारामध्ये त्यांनी ECG वगैरे चेक केलं आणि डॉक्टरांनी तिथे मृत घोषित केलं त्याला। त्यानंतर आता आम्ही पुढची कारवाई करणार आहोत। तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। बघत राहा VKB न्यूज। नमस्कार।